नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र बेलपिंपळगाव ते मोहटादेवी पायदिंडीचे रोकडोबा हनुमान मंदिर बेलपिंपळगाव येथून शुक्रवार दिनांक 19 जुलै 2024 रोजी सकाळी 9 वाजता प्रस्थान झाले. याप्रसंगी युवा नेते उदयन गडाख यांनी भेटून देऊन पायदिंडी सोहळ्यास आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीनं भेट देऊन शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी बोलताना उदयन गडाख म्हणाले, बेलपिंपळगाव धार्मिक परंपरा जपणारं गाव आहे. गावातील तरुण ज्येष्ठ एकत्र येऊन विविध धार्मिक कार्यक्रम आणि सोहळ्यांचं आयोजन करतात, ही बाब प्रेरणादायी आहे. बेलपिंपळगाव येथील महिला पुरुष भाविक मोठ्या भक्तिभावानं गेल्या 26 वर्षांपासून पायदिंडी सोहळा परंपरा जपत आहेत, हे अभिनंदनीय आहे. दिंडी सोहळ्यासाठी आमदार गडाख यांच्या वतीनं साऊंड सिस्टीम आणि माईक उदयन गडाख यांनी भेट दिले व दिंडी प्रमुख शिवाजी शिंदे यांचा सत्कार करून पालखीचं दर्शन घेतलं. याप्रसंगी सरपंच कृष्णा शिंदे, अशोक कारखाना संचालक अमोल कोकणे, माननीय चेअरमन वसंतराव रोटे, ग्रामपंचायत सदस्य किशोर वारुळे, महारंजी सरपंच बाळासाहेब तरहाळ, महेश शिंदे, योगेश शिंदे, माजी उपसरपंच बंडूपंत चौगुले, गंगाधर चौगुले, पो पाटील, संजय साठे, मुमताज सय्यद, बाबासाहेब रोटे, वसंतराव भद्रे, बाळासाहेब शेंडगे, कैलाश शिंदे, रामभाऊ शिंदे, मौली गडकल, आबा तागड, निवृत्ती सुरसे आदींसह दिंडीतील भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी बेलपिंपळगावचे माजी उपसरपंच बंडूपंत चौगुले यांनी आमदार शंकरराव गडाख मित्रमंडळ यांच्या वतीनं 150 भाविकांना रेनकोट वाटप केले.